दिलेर खान आणि मिर्झा राजा जयसिंग हे औरंगजेबाचे दोन सेनापती शिवरायांशी युद्ध करून स्वराज्य समूळ उकडून टाकण्यासाठी आले होते. औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांचा राजनैतिक रागरंग इसवी सन 1656 पासून वैमनस्याचा होता. कारण शिवरायांचे निर्माण होऊ घातलेले स्वतंत्र राज्य बादशहाला नको होते, कारण ते बादशहाच्या राज्यविस्ताराच्या मुळावरच उठत होते. प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीस तात्कालिक परिणामकारक म्हणून अशा कारणाची गरज असतेच. अशी दोन कारणे शिवरायांच्या हातून काही हेतुपुरस्कर घडली होती. पहिले म्हणजे शाहिस्तेखानावरील रात्रीचा अचानक हल्ला आणि दुसरी म्हणजे सुरतीची बेसुरत. पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज मिर्झा राजांच्या इच्छेखातर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जाण्यास तयार झाले. औरंगजेबाच्या दरबारात जाण्याची कल्पनाही मनात न आणणाऱ्या महाराजांच्या मनात आता या गोष्टीवर विचार मंथन सुरू झाले. महाराजांना असे वाटू लागले की खरोखरच जर औरंगजेबाकडून दक्षिणेच्या दोन्ही पातशाया बुडवण्यासाठी सर्व साहित्य साधनांच्या प्रचंड पुरवठ्यानिशी आणि पैशानिशी आपलीच योजना केली गेली तर किती उत्तम होईल. दक्षिणेतले आपले दोन शत्रू औरंगजेबाच्या खर्चाने नायसे करता येतील. संपूर्ण दख्खन सुभ्याचीही जर आपल्याला सुभेदारी मिळाली तर अधिकच उत्तम. औरंगजेबाचा मांडलिक मनसबदार म्हणून प्रथम ताबा घेऊन स्थिर स्थावर होऊया, बळकट होऊ आणि मग एके दिवशी औरंगजेबालाही ओढवून लावू. उघड उघड लढा देऊन स्वराज्य संवर्धन फार होऊ शकत नाही. फारच मंदगतीने स्वराज्याची प्रगती होते आणि त्यावर पुन्हा शत्रूच्या भयंकर स्वाऱ्या होऊ लागल्या की तीही प्रगती खुंटते. पुरंदरच्या तहासारखा आघात झाला तर तीही प्रगती खुंटते. आता एक वेळ नवा प्रयोग करून पाहूया. मिर्झा राजांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच जर औरंगजेब आपल्यावर कृपा करणार असेल तर त्या कृपेचा आपण आपल्या अंतिम ध्येयाच्या दृष्टीने विचार करून पाहूया. महाराजांच्या मनात आणखीही एक गोष्ट साधावायची होती, ती म्हणजे जंजिराच्या सिद्धीच्या ताब्यात असलेला जंजिराचा किल्ला मिळवून सिद्धीचे मूळ आणि बळ पार नायसे करून टाकायचे. आजपर्यंत महाराजांनी फारच मोठा प्रयत्न यासाठी केला होता, पण त्यांना यश मात्र आले नव्हते. औरंगजेबाच्या भेटीतून ही गोष्ट साध्य होणे शक्य आहे हे त्यांना वाटत होते, कारण सिद्धी आता औरंगजेबाचा चाकर बनला होता. पण औरंगजेब भयंकर दगाबाज, कपटी व क्रूर आहे, त्याचा विश्वास धरावा तरी कसा. परंतु स्वतः मिर्झा राजे आपल्या सुरक्षिततेची हमी घेत आहेत ना. मग प्रत्यक्ष जाऊन पाहूच या की एकदा मोगल दरबार आणि औरंगजेब हे काय प्रकरण आहे. राजकारण नाही तर शिक्षण, सुखरूप येऊ एवढे वचन तर आहेच. मोगलशाहीचा अभ्यास घडेल तो तरी खास वाया जाणार नाही, स्वराज्याच्या उद्योगात उपयोगीच पडेल. महाराजांची भूमिका या अशा आशयाची होती. आग्र्याला जात आहोत स्वराज्याच्या विस्ताराचे राजकारण साधण्यासाठीच. जर साधले तर राजकारण, नाहीतर शिक्षण, नाहीतर पुन्हा आहेच रणांगणावर हर हर महादेव. आग्र्याला जायचे तर स्वराज्याची संपूर्ण व्यवस्था करणे आवश्यक होते. कदाचित कपटी औरंगजेबाच्या बंदीत राहावे लागेल किंवा प्राणांना देखील मुकावे लागेल, तरी त्यामुळे स्वराज्याचे काही अडणार नाही अशी व्यवस्था त्यांनी केली. सेनापती नेताजी पालकरांच्या जागी कुडतोजी गुजरांना प्रतापराव ही पदवी देऊन त्यांनी त्यांची नियुक्ती केली. पेशवा मोरोपंत पिंगळे, मुजुमदार निरोजी सोनदेव व सेनापती प्रतापराव गुजर यांचे एक राजप्रतिनिधी मंडळ त्यांनी स्थापन केले व त्याचे नेतृत्व आपली कर्तृत्वशील माता माँसाहेब जिजाऊ यांच्याकडे दिले. माँसाहेबांच्या आज्ञेत राहून या तिघांनी स्वराज्याचा संपूर्ण कारभार चालवायचा होता. आपल्या माघारी गडकऱ्यांनी दक्षतेने गडाची राखण करावी व घालून दिलेल्या अनुशासनानुसार सर्वांनी कडकपणाने राहावे अशा आज्ञा देण्यात आल्या होत्या. मुलकी अधिकाऱ्यांनाही याच स्वरूपाच्या आज्ञा होत्या. सागरी सत्तेची सूत्रे दर्यासारंग दौलत खान व मायनाक भंडारी यांच्या स्वाधीन करण्यात आली. महाराजांनी स्वतः एकदा आपल्या छोट्याशा स्वराज्यात फिरून जातीने सर्व व्यवस्थांचे निरीक्षण केले. सोबत घ्यायच्या मंडळीत 8 वर्ष वयाच्या त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे यांनाही त्यांनी सोबत घेतले होते, कारण औरंगजेबाचे मनसबदार शिवाजी महाराज नसून संभाजीराजे होते. याशिवाय निराजी रावजी, सोनोपंत डबीरांचे चिरंजीव त्र्यंबकराव डबीर, रघुनाथ बल्लाळ कोरडे, बाजी सर्जेराव जेधे, मानकोजी हरीफ सबनीस, दत्ताजी त्र्यंबक, हिरोजी फरजंद, राघोजी मित्रा, दावलजी घाटगे, मदारी मेहतर, रामजी आणि कवींद्र परमानंद
अशी निवडक मंडळी त्यांच्यासोबत होती. अश्वदळ व पदाती मिळून 4000 सैन्य होते. शिवाय पालख्यांचे भोई व सामानाची वाहतूक करणारे वंजारीही होते. महाराजांच्या निघण्याची सिद्धता पूर्ण झाल्यावर स्वतःच्या सुरक्षिततेविषयी त्यांनी मिर्झा राजा जयसिंगाकडून शपथ घेतली होती आणि दिनांक 5 मार्च 1666 या दिवशी त्यांनी सर्वांचा निरोप घेऊन आग्र्यासाठी राजगडावरून प्रस्थान केले. औरंगजेबाने या शाही पाहुण्याची प्रवासातील व्यवस्था उत्कृष्ट व्हावी म्हणून सर्व प्रकारची काळजी घेतली होती. दक्षिणेच्या बादशाही धनकोशातून महाराजांच्या प्रवासासाठी 1,00,000 रुपये देण्यात आले होते. हे वर्ष औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. यापूर्वीपासूनच बादशाह औरंगजेब स्वतःला साम्राज्य सिंहासनावर बसल्यापासून सगळे बादशाही सोपस्कार करून घेत असला तरीही त्याचा बाप जिवंत असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने सामर्थ्याच्या पोटी जन्म पावलेल्या बंडखोरीचे स्वरूप त्याला आले होते. आता बाप मेल्यामुळे सिंहासनावर बसण्याचा आणि शाही सोपस्कार करून घेण्याचा त्याला नैतिक अधिकार प्राप्त झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा समारंभपूर्वक राज्यारोहण करावे असे त्याने ठरवले. महाराज प्रवासात असतानाच दिनांक 27 मार्च 1666 या दिवशी आग्रा येथील दिवान ए आम मध्ये बादशहाचा राज्यारोहण समारंभ थाटाने पार पडला. या प्रसंगी त्याने आपल्या बहिणींना पुष्कळ संपत्ती दिली व या समारंभानंतर आणखी एक भव्य समारंभ करायचे बादशहाने आयोजित केले होते. दिनांक 12 मे 1666 या दिवशी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. हा दिवस अधिकाधिक मोगली वैभवाचे प्रदर्शन करून साजरा करायचा असे औरंगजेबाने ठरवले होते. ही वाढदिवसाची राजसभा मोगलांच्या साम्राज्य सत्तेच्या वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठीच औरंगजेबाने भरवलेली असल्यामुळे तिची शोभा केवळ अवर्णनीय होती. या जागी शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना त्यांची शुद्रता सामर्थ्याच्या व वैभवाच्या दृष्टीने असलेली स्वतःची महती औरंगजेबाला पटवून द्यायची होती. पण महाराजांविषयीच्या अत्यंत अद्भुत कथा त्यावेळी सर्वतोमुखी झालेल्या होत्या. शिवाजी महाराज 40-40 हात लांब उडी मारून आपल्या शत्रूला कंठस्नान घालतो असे महाराजांविषयी बोलले जात होते. औरंगजेबाला अफजलखानाला त्याच्या 10,000 सेनेसमोर ठार करणाऱ्या पुरस्याच्या साहसाविषयी कोणी विशेष काही सांगण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांचा राजसभा प्रवेश हा औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत भीतीचा आणि संकटाचा विषय होणे स्वाभाविक होते. स्वतःच्या सावलीची सुद्धा शंका घेणारा तो महाधूर्त व पाताळयंत्री पुरुष शिवाजीराजांसारख्या साहसी शत्रूच्या संबंधात कोणतीही असावधानता बाळगणे केवळ अशक्य होते. साधारणतः महाराजांची झेप पोहोचू शकणार नाही इतक्या उंचीवर त्याने आपली बसण्याची जागा केलेली होती. स्वतःजवळ आयत्यावेळी उपयोगी पडावी म्हणून 5 शस्त्रे त्याने ठेवली होती व निवडक 2,000 योद्धे किंवा रक्षक म्हणून त्याने आपल्या भोवती सुसज्ज ठेवले होते असे जेम्स डगलस म्हणतो. सावधपणा आपणा सर्वांच्या ठिकाणी भीरुता उत्पन्न करण्यास कारणीभूत होतो व बादशाह अत्यंत सावध होता. या प्रसंगी औरंगजेब बादशाहने आपल्या अंगात जाळीचे पोलादी चिलकत घातलेले असून त्यावर आपला दरबारी यावनी पोशाख चढवलेला होता. स्वतःजवळ 5 हत्यारे धारण केलेली होती. याशिवाय त्याच्या भोवताली 2,000 सशस्त्र निवडक योद्ध्यांचे अंगरक्षक म्हणून कडे होते. ते कोणत्या स्थळी आणि कोणत्या पद्धतीने उभे होते हे त्या जागेच्या भौगोलिक स्थितीचा जाणकारच सांगू शकेल. अफजलखानाचा व जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा वध आणि पुण्यातील शाहिस्तेखानाच्या विटंबनेचे प्रकरण याच्या आठवणी आणि स्वतःच्या काळ्या कृत्यांचे स्मरण यामुळे औरंगजेब मनातून इतका भ्यालेला होता की त्या दिवशी झाडाचे एखादे पान जरी हल्ले असते तरी त्याला तेवढे तेथून पळून जाण्यास पुरेसे निमित्त होते. औरंगजेब नेहमी म्हणत असे की शिवाजी हा माणूस नसून सैतान आहे. महाराज राजसभेच्या दाराशी येताच त्यांच्या आगमनाची वार्ता आत कळवण्यात आली. बादशहाच्या आज्ञेवरून बक्षी आसद खान त्यांना आत न्यायला सामोरा आला. शिवाजीराजे युवराज संभाजीराजे त्यांच्या बरोबरीचे 10 सरदार आणि रामसिंह यांना घेऊन बक्षी आसदखानाने आत प्रवेश केला. बादशहापुढे स्वतःच्या नावाने 2,000 मोहरा 2,000 रुपये नजराणा आणि 5,000 रुपये निसार म्हणून ठेवले.
संभाजीराजांच्या नावाने 500 मोहरा, 2000 रुपये नजराणा आणि 5000 रुपये निसार म्हणून बादशहाला अर्पण केले. इथपर्यंत ठीक होतं, पण पुढे बादशहाने जाणून बुजून शिवाजीराजांचा अपमान करण्यास सुरुवात केली. पानसुपारीच्या तबकापासून वजीर शहाजाद्यांच्या खिलतीमधून त्यांना वगळण्यात आले. शिवाय तिसऱ्या दर्जाच्या सरदारांच्या रांगेत उभे करण्यापर्यंत त्याची कृत्ये चालू होती. स्वाभिमानी शिवरायांना या गोष्टींचा राग आला. भर दरबारात त्यांनी तो राग बोलून दाखवला. शिवाजीराजांचा आवेश पाहून सारा दरबार आश्चर्याने थक्क होऊन पाहू लागला. जेथे हसण्याची आणि बादशहाकडे पाहण्याची सुद्धा चोरी केवळ खाली मान घालून लाचारीने राहायचे आणि चोरट्या दृष्टीने बादशहाकडे पाहायचे हा जेथील शिष्टाचार, तेथेही सिंहगर्जना केवढ्या आश्चर्याचा, भीतीचा आणि कुतूहलाचा विषय बनली होती. शिवाजी महाराजांनी खिल्लत नाकारल्यावर रामसिंगाने शिवाजी महाराजांना दरबारी शिष्टाचारांची कल्पना नाही अशी बादशहाजवळ रथबदली चालवली. धूर्त बादशहाने आपल्या मनातील कोणतीच हालचाल कुशलतेने व्यक्त होऊ न देता शिवाजीराजांना त्याच्या निवासस्थानी घेऊन जाण्याची व दरबारी शिष्टाचार नीट समजावून सांगण्याची आज्ञा केली. रामसिंग महाराजांना घेऊन आपल्या निवासस्थानाकडे परतला. बादशहा औरंगजेब व शिवाजी महाराज यांचे परस्परांचे हेच पहिले आणि शेवटचे दर्शन. यानंतर बादशहाचा 5000 मनसबदार म्हणून 8 वर्षांचे लहानसे संभाजीराजे रामसिंगाबरोबर दरबारात जात होते, पण महाराज मात्र त्या दरबारात पुन्हा गेले नाहीत. स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात येताच शिवाजीराजांनी औरंगजेबाकडे स्वराज्यात परत जाण्याविषयी व एकांतात भेट घेण्याविषयी विनम्र प्रार्थनापत्रे पाठवण्यास सुरुवात केली. बादशहाने मात्र यावर सबुरी घेण्याचा सल्ला राजांना दिला. हा निरोप ऐकताच महाराजांना भविष्य उघड उघड दिसू लागले. त्यांच्या एकांतातील भेटीच्या मागणीविषयी औरंगजेब तयार होत नव्हता, कारण शिवाजी महाराज हे जादूगिरीच्या विद्येत निष्णात असून त्यांना 40 फूट उंच उडी मारता येते हे प्रसिद्ध झाले होते. म्हणून औरंगजेबाने त्यांची एकांती भेट घेऊ नये असे शाहिस्तेखानाने दिवान जाफरखानामार्फत मुद्दाम बादशहाला पत्र पाठवून कळवले होते. परंतु औरंगजेबाला हे कोणी सांगायला पाहिजे होते असे नाही. 10,000 शिपायांच्या देखत ज्यांनी अफजलखानाला ठार मारले, 20,000 मुघली फौजेच्या मजबूत कड्यात शिरून भर जनानखान्यात ज्यांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडली, त्या शिवाजीराजांना एका लहानशा खोलीत थोडक्याशा संरक्षकांच्या पहाऱ्यात भेटणे इतका औरंगजेब काही वेडा नव्हता. शेवटी औरंगजेबाने शिवरायांच्या संबंधात निर्णय घेतला. त्याने आग्र्याचा किल्लेदार सुजात खान याच्या स्वाधीन शिवरायांना करायचे ठरवून आग्र्याचा नगररक्षक पोलाद खान याला तशी आज्ञा दिली.